पनवेल महापालिका हद्दीमध्ये कोरोना संदर्भातील स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. रविवारी महापालिका हद्दीमध्ये तब्बल 13 कोरोना बाधित रुग्ण सापडले, परंतु यामध्ये अत्यंत महत्वाची बाब म्हणजे आज एकूण 20 रुग्ण बरे झाले असल्याने पनवेल महापालिका हद्दीतील नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. कामोटे सेक्टर 5 मारुतीधाम सोसायटी येथील 56 वर्षीय व 23 वर्षीय असे दोन व्यक्ती, सेक्टर 21 गौरीशंकर सोसायटी येथील एकाच कुटुंबातील 51 वर्षीय व 24 वर्षीय अशा दोन महिला, सेक्टर 36 सूरज कॉम्प्लेक्स येथील 46 वर्षीय एक महिला असे कामोटे परिसरात 5 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. खारघर सेक्टर 21 तपोन सोसायटी येथील 49 वर्षीय एक व्यक्ती, तर सेक्टर 34 साई मन्नत बिल्डिंग डिविंग येथील एकाच कुटुंबातील 5 व्यक्ती असे एकूण 6 कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्ण आज सापडले आहेत. कळंबोली सेक्टर 4 गुरुविला कॉम्प्लेक्स येथील 41 वर्षीय एक महिलेचा कोविड-19 पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेला आहे. सदर महिला नवी मुंबई महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये स्टाफ नर्स म्हणून कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणीच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. तर पनवेल जोशीआळी सहयोग नगरीतील 49 वर्षीय एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. ही व्यक्ती दादर येथील आदी फार्मसी येथे फार्मास्ट म्हणून काम करत आहे. कामाच्या ठिकाणीच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. तर अत्यंत समाधानकारक बाब म्हणजे आज एकूण कामोटे येथील 7, पनवेल येथील 3, नवीन पनवेल येथील 5, खारघर येथील 4, तर कळंबोली येथील 1 असे 20 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.